भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे वयाच्या 67व्या वर्षी दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन झाले. यानंतर संपूर्ण देशात शोकाचे वातावरण आहे. त्या देशातील अशा एकट्या महिला होत्या ज्यांना असाधारण खासदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांना अनेक जण दीदी म्हणून आवाज देत असत. त्यांचे खाजगी आणि राजकीय जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायक ठरले. सुषमा स्वराज यांचा राजकीय कार्यकाळ काय होता हे आपण पाहूयात. त्या एका राष्ट्रीय राजकीय दलाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या होत्या. हरियाणामध्ये जनता पार्टीच्या त्या सर्वात कमी वयाच्या प्रभारी महिला होत्या. हरियाणा सरकारमध्ये त्या सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री बनल्या. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्या भाजपच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या एकट्या महिला खासदार होत्या ज्यांना आउटस्टँडिंग पार्लमेंटचा पुरस्कार मिळाला. त्या मोदी सरकारमधील पहिल्या पूर्णकालीन महिला परराष्ट्रमंत्री बनल्या. 2009 त्या लोकसभेत पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या बनल्या होत्या. अशा या मानवतावादी आणि समाजकारणासाठी राजकारण करणाऱ्या सुषमा स्वराजांना पोलीस नामाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.